स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे वर्षा लाईफस्टाईल तर बघा आज आपण बघणार आहोत नॉनव्हेज सारखी दिसणारी आणि नॉनव्हेज सारखीच लागणारी फणसची भाजी तर आज मी फणसची भाजी बनवली होती तर म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया तर बघा आज मी अर्धा किलो फनस घेतलेलं होतं तर फनस तुम्हाला दिसलं असेल तर हे फनस मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि का फनस चिरताना हाताला तेल लावून ना घ्यायचं नाही तर मग आपला हात चिकट होतो तर बघा भाजीसाठी लागणारं साहित्य तर सर्व प्रकारचे खडे मसाले अद्रक लसूण कांदा आणि आणि कोथंबीर तर बघा कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आधी खडा मसाला भाजणार आहे तर मी इथं खोबरं घेतलेलं नाही कारण खोबऱ्यामुळे भाजीला थोडी गोडचट चव येते तर मी एखाद्या वेळेस भाजीमध्ये खोबर नाही तर बघा खडा मसाला अशा प्रकारे भाजल्यानंतर मी कांदा त्यामध्ये टाकलेला आहे आणि कांदा खडा मसाला मी पूर्ण एकत्र भाजणार आहे खड्या मसाल्यामध्ये मी दोन विलायची पण घेतलेली आहे विलायचीने पण भाजीला खूप छान चव येते तुम्ही जर अशा प्रकारे भाजी बनवली तर खूप छान बनेल आणि नॉनव्हेज सारखीच लागणार आहे ही भाजी तर बघा आपला मसाला भाजल्यानंतर कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं त्यामध्ये मी फणस टाकलेला आहे आणि वरती मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे फणस लवकर शिजते तर आपण एखाद्या वेळेस हे फणस तळून पण घेऊ शकतो पण तडल्यानंतर खूप तेलगट होते म्हणून मग मी तडलेलं नाही मी फक्त फ्राय फ्राय केलेलं आहे तर बघा फणस आपलं शिजलेलं आहे शिजायला ठेवलेलं आहे तर तोपर्यंत आपण गोडा बारीक करून घेणार आहोत तर बघा गोड्यामध्ये कोथंबीर गोड्यामध्येच घ्यायचा बारीक करताना म्हणजे गोड्याला खूप छान कलर येतो तर मी एका व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघा गोडा पण आता बारीक करणार आहोत आणि बघा आपलं प फनस पण झालेलं आहे तर फनस झालं की नाही हे दा, दाबून बघायचं तर बघा फणस आपलं मस्त शिजलेलं आहे आणि अशा प प्रकारेच फणस शिजलेलं पाहिजे बघा फणस पण शिजलेला आहे आणि आपला गोडा पण तयार आहे तर मग गंजामध्ये तेल तापायला ठेवलं त्यानंतर त्यामध्ये बारीक केलेला गोडा टाकला आणि तुम्ही बघू शकता कोथंबीरमुळे आपल्या गोड्याला किती छान कलर आलेला आहे आणि बघा गोडा तेलामध्ये छानपैकी शिजल्यानंतर त्यामध्ये मी तिखट गरम मसाला आणि हळद टाकलेली आहे हळद कमी पण टाकली तर चालते कारण आपण आधीच मध्ये थोडीशी हळद टाकलेली होती तर बघा गोडा छान शिजल्यानंतर त्यामध्ये फनस टाकलेला आहे आणि त्यानंतर टाकायचं पाणी तर पाणी तुम्ही कमी किंवा जास्त टाकू शकता पण ह्या भाजीमध्ये पाणी थोडं जास्तच टाकायचं कारण ही भाजी थंड झाल्यानंतर घट्ट होत असते म्हणून मी या भाजीमध्ये पाणी थोडं जास्त टाकलेलं आहे आणि वरतून टाकायचं मस्त हिरवागार कोथंबीर तर बघा तुमच्या घरी जर कोणी मटन चिकन वगैरे खात नसेल तर त्यांच्यासाठी ही भाजी खूप छान आहे कारण ही नॉनव्हेजसारखी दिसत असते आणि खायला पण तशीच लागते तर बघा फणसची भाजी आपली रेडी आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा अशा प्रकारे मी फणसची भाजी बनवत असते आणि अशा पद्धतीने जर तुम्ही करून बघितली तर ही भाजी खूप छान बनणार आहे तर ही होती आजची रेसिपी तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली चला तर मग टाटा बाय बाय